शिनोली तालुका आंबेगाव येथे गेली आठवडाभर हरिनाम सप्ताह सोहळा सुरू होता. या हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या काल्याचे कीर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता समारंभ पार पडला. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेले धार्मिक सण यावर्षी खूप उत्साहात साजरे होताना दिसत आहेत. त्याप्रमाणे शिनोली येथील दत्त मंदिरामध्ये सुरू असलेल्या हरिनाम सप्ताह सोहळ्याचे इंद्रजित महाराज रसाळ परळी यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप करण्यात आला. त्यानिमित्ताने संपूर्ण गावातून हजारो महिलांनी कलश मिरवणूक काढून सोहळ्याची सांगता उत्साहात करण्यात आली. सकाळी महापूजा, काकड आरती, त्यानंतर प्रवचन, हरिपाठ कीर्तन, हरिजागर आणि महाप्रसाद अशा प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन केले गेले होते. विश्वविक्रमी कीर्तनकार हबप बाजीराव महाराज बांगर तसेच गायक वादक अंकित महाराज शिंदे वैभव, महाराज आहेर ऋषिकेश, महाराज थिटे हरी, महाराज कदम रोहन, महाराज थिटे या नामांकित कीर्तनकारांनी हरिनाम सप्ताह सोहळ्याची शोभा वाढवली. या प्रसंगी शिनोली गावातील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांनी खूप आनंदाने या सोहळ्यात सहभाग घेतला. 62 वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेला अखंड हरिनाम सप्ताह शिनोली येथे अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडला. 7 दिवस नामवंत कीर्तनकारांची कीर्तन या ठिकाणी संपन्न झाली. त्याचबरोबरीनं सकाळी हरिपाठ, संध्याकाळी हरिपाठ, सकाळी काकडा भजन, सायंकाळी पुढचं बोला, संध्याकाळी हरिपाठ, त्याचबरोबर प्रवचनाची कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी झाले आणि नामवंत भजनं या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती. या भजनाचं सगळं संयोजन आमचे देवीदास नाना बोराडे यांनी केलं. बैरवराव देवस्थान ट्रस्टच्या त्याचबरोबर बैरवराव देवस्थान ट्रस्ट आणि शिनोली गावातील सर्व कार्यकर्ते यांनी अत्यंत मोलाचा सहभाग नोंदवून या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी नामसंकीर्तन म्हणजे कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी विविध अन्नदात्यांनी आपल्या पंक्ती ठेवल्या होत्या आणि दररोज भोजनाचा कार्यक्रम अन्नप्रसादाच्या रूपाने लोकांना वाटण्यात आला. शेवटच्या दिवशी म्हणजे यात्रेचा जो दत्तजन्माचा कार्यक्रम आहे त्यानंतर काल्याचा कार्यक्रम हा दिनांक 8 डिसेंबर रोजी पार पडला. त्यावेळी आमची विशेषता आळंदी या ठिकाणी स्थित असणारी जी मंडळी की ज्यांनी आठवडाभर या कार्यक्रमासाठी विशेष असा भाग घेतला होता ती सर्व मंडळी, त्याबरोबरही सर्व ग्रामस्थ, मुंबई पुण्यावरून आलेले कार्यकर्ते आणि या गावचे रहिवासी, त्याचबरोबर पंचक्रोशीतील सर्व भाविक जनता या काल्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर सगळ्यांना या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम बैरवराव देवस्थान ट्रस्टने फार मोठ्या प्रमाणामध्ये केला होता. तो कार्यक्रमही या ठिकाणी अत्यंत शांततेत पार पडला आणि ज्या ज्या मंडळींनी यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहकार्य केलं, विशेष असं मोलाचं योगदान दिलं, त्या सगळ्यांचा या ठिकाणी बैरवराव देवस्थान ट्रस्ट आणि शिनोली ग्रामस्थ यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. साधारणप्रमाणे यावर्षी देखील दत्त जयंती सोहळा शिनोली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैरवराव देवस्थान आणि समस्त ग्रामस्थितील सर्व भाविक यांच्या सहमतीनं हा 7 दिवसाचा हरिनाम सप्ताह या ठिकाणी अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक 7/12/2022 रोजी दत्त जन्माचं कीर्तन झालं. तदनंतर आज कालाप्रसाद हरिभक्त परायण इंद्रजित महाराज असा यांचं सुश्राव्य असं या ठिकाणी कालाप्रसाद कार्याचं कीर्तन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि हा जो सोहळा या ठिकाणी पार पडला त्याबद्दल मी शिनोली गाव त्याचप्रमाणे पंचक्रोशी या सर्वांचं बैरवराव देवस्थान ट्रस्टतर्फे मी सर्वांचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो. नंदू बोराडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, आंबेगाव. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.